परत मी रिटेक नाही घेणार आहे, हा ब्लॉग असाच रॉ जाणार आहे. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक. मी आहे फ्लॉमेझिंग, मी आहे हर्षदा फ्लॉमेझिंग मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. हर्षदा फ्लॉमेझिंग आर इक्वल, म्हणजे समान अर्थी शब्द झाले ते आता. लास्ट ब्लॉग मी आता एंड केला आणि आय एम लाईक असाच जर एंड केलाय तर असाच पुढचा ब्लॉग पण सुरू करूयात. सो हाय, वेलकम बॅक टू द चॅनल. आज दिवस जरा प्रिटी डायसी, आय एम नॉट शुअर काय प्लॅन नाही केला दिवस, पण आय वॉज वॉचिंग दिस व्हिडिओ आणि तिथे असं सांगितलं की तुमचं एका महिन्याचा कॅलेंडर बघून तो व्यक्ती सांगू शकतो की तुम्ही 5 वर्षांनी तुम्ही कसे तुम्ही कुठे असाल आयुष्यात, इन टर्म्स ऑफ युअर करिअर, इन टर्म्स ऑफ युअर पर्सनल ग्रोथ आणि फायनान्शियल ग्रोथ आणि वगैरे वगैरे सगळं. तर आय एम लाईक काय म्हणायचे, काय नवीन जादूचा प्रकार आलाय की काय मार्केटमध्ये, म्हणून मी बघत होते. तर मग पुढे त्याने स्वतःने एक्सप्लेन केलं असं की व्हॉट एव्हर युअर फ्युचर होल्ड्स इज ऑल रिझल्ट ऑफ युअर प्रेझेंट, विच इज व्हेरी लॉजिकल. म्हणजे मला अगदीच पटलं की म्हणजे कसं की तुम्ही फ्युचरमध्ये तुमचं फ्युचर काय असेल हे तुम्ही प्रेझेंटमध्ये आत्ता काय करताय ह्याच्यावर डिपेंड करता, विच इज करेक्ट, राईट. तर मग म्हटलं की चला आपल्याला काय पाहिजे 5 वर्षांनी, त्यानुसार आत्तापासून प्रयत्न करायला लागेल ना. म्हणजे जर मला 5 वर्षांनी आंबे खायचे आहेत माझ्या झाडात, माझ्या बागेतल्या झाडाचे, तर मला आज झाड लावावं लागेल ना. कारण असं म्हणून तर झाडं लागून आंबे येणार नाहीत एका दिवसात, एका महिन्यात. तर मग म्हणतात चला आता आई बापांनी डायऱ्यांवर पैसे खर्च केलेच आहेत, तर 2 रुपयाच्या पेनने त्याच्यात लिहूयात आजचा दिनक्रम आणि करूया दिवसाची सुरुवात. एनिवे, कॉफी पिऊन तर दिवसाची सुरुवात झाली आहे. म्हणजे देअर इज काय ठकठक आहे, जाऊ दे. कॉफी पिऊन दिवसाची सुरुवात झाली आहे म्हणजे आय एम रेडी हिअर नाव, आय हॅव टू बी रेडी फिजिकली. सो लेट्स ऍक्च्युअली गो अँड राईट थिंग्स डाऊन जे आपल्याला आज करायचे आहेत. आणि हे मी आत्ता करणार आहे, आज करणार आहे, उद्या करणार आहे आणि मी प्रत्येक व्लॉगमध्ये करणार आहे. म्हणजे कसं, व्हेन आय कमिट टू माय सेल्फ आय एम लेस बॉदर्ड, बट व्हेन आय एम कमिट टू यू माय बेस्ट फ्रेंड्स आय एम लिटल मच मोर प्रोडक्टिव्ह अँड अटेंटिव्ह टू द थिंग्स. सो लेट्स डू इट टुगेदर. सगळं शूटिंग वगैरे राहिलं बाजूलाच, म्हणजे मी आय वॉज ट्राईंग की मी एका नवीन अँगल घेऊन शूट करते छान मस्त, आणि ते आणि थोडंसं नवीन ट्राय करायचं होतं एडिटिंग पण, पण ते सगळं राहिलं बाजूला. इम्पॉर्टंट काय होतं, प्रियाचा केस घ्यायची. म्हणजे मी प्रथमेश आणि आमचा सगळा ग्रुप वीवर विशिंग हर हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे, जबकी आज तिचा बर्थडे पण नाही आहे. इट इज सो फनी, इट इज सो फनी. आणि शी कॉल्स मी अँड लाईक ताई हे काय चाललंय, म्हणजे आज माझा बर्थडे पण नाही आहे. आणि मी मीटिंगमध्ये मला इतके मेसेज व्हॉट्सअपवर इतके मेसेज, आणि तुम्ही मूर्ख आहे का, तुम्ही स्टेटस का टाकलेत आणि असं वगैरे. आणि आम्ही फक्त तिची केस घेत होतो, इतकी मजा आली, इतकी मजा आली. सो दॅट वेंट टू होल ग्रुप कॉल, दॅट वेंट टू व्हिडिओ कॉल, दॅट वेंट टू कॉन कॉल. आय मीन इट्स जस्ट क्रेझी शिट. आय नो की आता लॉकडाऊन पण थोडं थोडंसं ओपन होत आहे आणि लोक इकडे तिकडे फिरायला लागली आहेत आणि सगळं काही नॉर्मल होत आहे, पण तरी आपण आपली काळजी घ्यायला पाहिजे की नाही. त्याच्यामुळे आम्ही अजून पण कॉन कॉल आणि व्हिडिओ कॉलवरच जगतो, पण इट्स ओके ॲज लॉंग ॲज वी आर हॅव्हिंग फन. सो नाव दॅट ऑल द थिंग अबाउट टीजिंग प्रिया इज बीन डन अँड दॅट्स बीन टिक चेक आउट ऑफ द टू डू लिस्ट, आता फायनली मी व्हिडिओ एडिट करायला बसते. प्लस प्रॉब्लेम हा यार, इथे अजून माझ्या घरापर्यंत फायबर नेट नाही आलं, त्याच्यामुळे व्हिडिओ एडिट हो जरी झाला पटकन तरी तो अपलोड व्हायला आयुष्य घेईल. हे जरा लवकर स्केड्यूल बसवलं पाहिजे, हे असं म्हणताना बरं झालं माझ्या आईने.
what I found, you guys. This is extremely amazing. I can't tell you how happy I am to find this. I don't know, it has no good significance. I don't know what it is. I just am pretty happy to find this. You guys enough how much I enjoy rain. I mean, you can literally see me. I go insane. I go crazy when it falls rain. Of course, now it considering the fact that last time rain was acid rain and vadali paus hota, majhya aine mala jaast bhiju nahi dilo, but oh my god, I have to come here. I have to get wet in the rain. I can't tell you guys. याच्या नंतर मला असं होणार आहे की आता सर्दी झाली आहे आणि मग वाफ वगैरे घ्यावं लागणार आहे. फॉर दॅट मॅटर आय एम ऑलरेडी टेकिंग मेडिसिन्स बिकॉज आय वॉज ऑन माय ओ वाव आय वॉज ऑन माय पीरियड्स. शिट, आय डोंट थिंक सो बट मच डॅमेज कुड हॅव रेन कुड हॅव डन. एनी वे, इररिस्पेक्टिव ऑफ एव्हरीथिंग, आय एम ऑल ड्रेस्ड इन द रेन अँड आय एम सो हॅपी. आय एम सो हॅपी. आय कॅन लिटरली सी, जर डोळे उघडे ठेवून या पावसात उभं राहिलं ना, लिटरली डोळे उघडे ठेवून, जे की अशक्य प्राय आहे, तर तुम्हाला दिसेल की ते असं 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 हवेनुसार पाऊस फिरतो आणि इट इज सो अमेझिंग. आय कांट टेल यू गाईज इनफ की हाऊ मच आय एन्जॉय रेन. बट आता जब की सगळं झालंय, ह्याच्या नंतरचा तामझाम इज टू मच बिग, तर जास्त वेळ असं ओले केस आणि ओले कपडे घालून जर उभे राहिले तर मला अजून सर्दी लागेल. आणि हे मेजर काही होण्याच्या पहिले आय शल गो अँड गेट चेंज अँड आय टॉक टू यू गाईज. म्हणजे द बाथ टू डू लिस्ट मध्ये जे मी लिहिलेलं वॉशिंग हेअर अँड बाथ, दॅट इज बीन डन बाय युनिव्हर्स इटसेल्फ. ये, सो नाऊ आय एम गुड टू गो विथ द रेस्ट ऑफ द थिंग्स. लेट्स गो अँड गेट ऑल मॅजिक अँड बाम, देअर आय एम ऑल अगेन. दिस हेअर सिच्युएशन इज लिटल बिट डायसी बिकॉज मी असं करते की वन आय यूज कंडिशनर, मी सिरम नाही यूज करत. आणि जेव्हा मला सिरम यूज करायचं असतं तेव्हा मी कंडिशनर नाही यूज करत. आजची सिच्युएशन अशी आहे की मी खूप तेल लावलेलं, त्याच्यामुळे मी कंडिशनरच यूज केलं एकदम थोडंसं. आणि आय हॅव डिसाइडेड की सिरम नाही यूज करायचं. बट लाईक इफ माय हेअर आर फिलिंग गुड देन आय विल नॉट यूज सिरम. इफ थोड्या वेळाने जर काही विषय झाला, इफ आय फेल की आता पावसाळा सुरू झालाय फायनली ऑफिशियली, तर माय हेअर गो लाईक ऑल फुफ पफी, फुगून जातात ते. तर मग जर ते असे फुगायला लागले तर मग मी सिरम म्हण लावेल. राईट, आणि हा पिंपल इश्यू, दिस इज व्हॉट्स बीन अप. आता लाईट आहे कारण की मग अशी एकदा जाऊन झालंय आणि दिस इज द टाइम वेअर एमएससीबी वाले आर टेलिंग मी की हे बघ आता लाईट जाणार आहे, पटकन काय फोन वगैरे चार्ज करून घ्यायचा तर करून घे. तर मी सगळ्या गोष्टी चार्जिंगला लावल्यात, पण आता लाईट एनी टाईम जाईल तर माझा व्हिडिओ अपलोड व्हायचा अजून पण गणलंच आहे. त्याच्यामुळे एक्सक्यूज मी इफ माय व्हिडिओ इज नॉट अपलोडेड इन टाइम, बट आय प्रॉमिस इट इज कमिंग अप ऑलरेडी. इट इज कमिंग अप, इट इज 100% कमिंग अप. जस्ट हॅव लिटल बिट फेथ ऑन मी. एवढं सगळं पावसात भिजून आणि एवढं सगळं तामझाम झाल्यावरती जेव्हा परत अशी वेळ येते ना की चला लेट्स गेट बॅक टू वर्क, आता फोन येणार आहेत आणि यू हॅव टू मेक कोटेशन, यू हॅव टू डिस्कस सम ऑफिस शिट, तर मग म्हणजे यू कांट, यू जस्ट कांट परफॉर्म इफ यू डोंट हॅव अ गुड कप ऑफ टी. सो राईट नाऊ वी गोन गो अँड हॅव द दॅट मच निडेड कप ऑफ टी आणि देन वी शॅल प्रोसीड फॉर वर्क. ऑल दो डीड यू सी पाऊस, तुम्ही पाऊस बघितला का? मी गच्चीवर गेलेल्या पावसात भिजायला, ऑफकोर्स यू गाईज नो, मी गच्चीवर गेलेल्या पावसात भिजायला. आणि तुम्ही पाऊस बघितला का? अय हय हय, काय पाऊस पडतोय यार, काय पाऊस पडतोय. पावसाळा इज माय फेवरेट ऋतू, सम हाऊ इट हॅज बिकम माय फेवरेट ऋतू. वाव,
गाइज, आज के लिए बस इतना ही. इफ यू हैव लकी इनफ की जर तुमच्याकडे बारिश झाली असेल, व्हॉट इज अप म्हणजे हिंदी इंग्लिश मराठी सगळे एकत्र, एनी हू, जर तुम्ही लकी इनफ असाल आणि जर तुमच्याकडे पाऊस झाला असेल तर तुम्ही तो पाऊस एन्जॉय केला पाहिजे. म्हणजे अगदी अर्थात माझ्यासारखाच एन्जॉय करायला पाहिजे असं काही नाही आहे. पावसात भिजून एन्जॉय करणं इज माय पद्धत ऑफ एन्जॉईंग द पाऊस. बट जर मला भिजायचं नसेल तर यु नो छान जुने आर डी बर्मन किंवा रफी साहेबांचे गाणे लावायचे, नाही तर चहा, नाही तर लॉंग ड्राईव्ह, नाही तर एनिथिंग एनिथिंग विच मेक्स यू सेल्फ रिअलायझेशन, विच मेक्स यू इमेन्सली हॅपी, विच ॲक्च्युली सम अप्स द लाईफ फॉर यू, अशी एखादी गोष्ट करायची आणि ह्या आयुष्याबद्दल थँक्यू व्यक्त करायचं.